74% इतका निकाल मिळवत सोलापूर जिल्हा पुणे विभागात सरस ठरला आहे। तर यावेळेसही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे। राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला। जाहीर झालेल्या निकालात पुणे विभागाचा 96.36% इतका निकाल लागला। पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्याचा निकाल हा 97.74% इतका लागला। निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारल्याचं चित्र दिसून आलं। जिल्ह्यात सर्वाधिक निकाल हा मोहोळ तालुक्याचा 98.72% तर सर्वात कमी निकाल हा करमाळा तालुक्याचा 96.16% इतका लागला। 10वी परीक्षेसाठी 65,253 जणांनी नोंदणी केली होती, पैकी 64,652 जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली। यामध्ये 28,517 मुली तर 36,135 मुलांचा समावेश होता। जाहीर झालेल्या निकालानुसार 63,196 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल हा 97.74% इतका लागला। निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली। मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे 97.14% तर मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे 98.51% इतकं आहे। पुणे विभागात सोलापूर हे अव्वल ठरलं। पुण्याचा निकाल हा 96.77%, अहमदनगरचा 96.58% तर सोलापूरचा निकाल हा सर्वाधिक म्हणजेच 97.74% इतका लागलाय। जिल्ह्यात अक्कलकोटचा निकाल 97.59%, बार्शी 97.95%, करमाळा 96.16%, माढा 97.89%, माळशिरस 97.08%, मंगळवेढा 98.66%, मोहोळ 98.72%, पंढरपूर 97.20%, सांगोला 98.26%, तर सोलापूर शहर तसंच दक्षिण आणि उत्तर सोलापूर असा एकूण 97.90% निकाल लागलाय। मागील वर्षी कोरोनामुळे मूल्यमापनावर गुण देण्यात आले होते, यंदा मात्र 10वीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने झाली। यामुळे निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं देखील लक्ष लागलं होतं। निकालानंतर विद्यार्थी वर्गात उत्साह दिसून आला। शिक्षक तसंच पालकांकडून अभिनंदन करण्यात आलं। नमस्कार, सोलापूर जिल्हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी मार्च 2022 परीक्षेचा निकाल आत्ता जाहीर झाला असून सोलापूर जिल्ह्यातून 65,253 विद्यार्थी परीक्षेसाठी फॉर्म भरलेला होता, परंतु परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 64,652 असून पास विद्यार्थी 63,196 म्हणजेच 97.74% असं जिल्ह्याचा निकाल आता सध्या लागलेला असून श्रेणीनिहाय पास झालेले जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये 30,787 विद्यार्थी हे विशेष श्रेणीमध्ये पास झाले आहेत, 23,016 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आणि 8,169 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीमध्ये पास झाले आहेत। मुलांचं पास होण्याचं प्रमाण टक्केवारीमध्ये 97.14% असून मुली 98.15% आहे, म्हणजेच याही वर्षी पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारल्याचं निदर्शनास येत आहे। उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं यशस्वी शाळा शिक्षक पालक या सर्वांचं शिक्षणाधिकारी माध्यमिक तसेच शिक्षण विभाग माध्यमिक यांच्यातर्फे खूप खूप अभिनंदन, धन्यवाद।